नमस्कार, मी तुषार शेटे. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आता घेऊयात बातम्यांचा संक्षिप्त आढावा. शिवसेना पक्षाचा आज 58वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतरचा हा दुसरा वर्धापन दिन असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही आपापला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना वरळी डोम तर वर्धापन दिन साजरा करणार आहे. वरळी डोम येथे मोठे शक्तीप्रदर्शन करत वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. शिवसेना उभाटा पक्षाचा वर्धापन दिन सुद्धा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय, ठाकरेंचे सर्व आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. वाघानं वाघासारखं वागावं, भगवं आहे रक्त गर्वानं सांगावं ही टॅगलाईन वापरण्यात आलेली आहे. बॅनरबाजीतून उद्धव ठाकरे गटाला डिवसण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेकडो शिवसैनिक वर्धापन दिनासाठी मुंबईला निघालेले आहेत. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही जास्तीत जास्त जागांवरती यश मिळवणार आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार असा विश्वास शिवसैनिकांनी बोलून दाखवला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं लाडू वाटपाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला ठाकरे गटाच्या वतीनं रिमांड होममध्ये असलेल्या बालकांसाठी आर्थिक मदत म्हणून धनादेश देखील देण्यात आलेले आहे. शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातल्या सारसबागेतल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. शिवसेना भवनात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीला हिशोब चुकता करण्याची ही मोठी संधी आहे. लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीकडनं महायुतीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. मुंबईत 21 जून रोजी फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यातल्या भाजपा कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे. दिल्लीनंतर आता मुंबईतही बैठक होणार आहे. लोकसभेत जसं चांगलं काम केलं तसं काम आताही करा, मग मी बघतो राज्यात सरकार कसं येत नाही, अशा वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे. लोकसभेला जे योग्य होते ते तुम्ही केलं, विधानसभेला सुद्धा जे योग्य आहे ते करा असं आवाहन शरद पवारांनी जनतेला केलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीतले तिन्ही पक्षांना आम्ही नको होतो, विधानसभेची आमची भूमिका आत्ताच सांगणार नाही अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिलेली आहे. ओबीसींचा ताट वेगळा असू द्या, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणावर दिलेली आहे. आरपीआयच्या शिष्टमंडळानं देवगिरी बंगल्यावरती जात अजित पवारांची भेट घेतलेली आहे. आरपीआयचे नेते सचिन करात यांना विधान परिषदेवरती घ्या अशी मागणी त्यांनी यावेळेला अजितदादांकडे केलेली आहे. दिंडोरीचे शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे नरहरी झिरवळ यांची भेट घेतलेली आहे. झिरवळ यांच्या वाढदिवसानिमित्त भसगरे यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. या भेटीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवरती शरद पवार आणि श्रीराम शेटे यांचा फोटो असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. नरहरी झिरवळे यांनी ठाकरे गटाच्या संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. गुळवेंसाठी काम करा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहे. यावेळेला नरहरी झिरवळांनी अजितदादांना झटका दिलेला आहे. छगन भुजबळ आणि शिवसेनेची कोणतीही चर्चा झालेली नाही. भुजबळांच्या आमच्याशी चर्चा या केवळ अफवा असल्याचं ठाकरे गटाच्या संजय राऊतानं म्हटलेलं आहे. सोडून गेलेल्यांची चिंता नाही, भुजबळांना पक्षात घेणार नाही असंही संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले, त्यांची निवड रद्द करावी अशी नोटीस विनायक राऊतांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे. नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतानाही ईव्हीएम मशीन दाखवून राणेसाहेबांना मत द्या असं सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचं या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. शरद पवारांच्या बारामती दौऱ्यामुळे आमच्या विधानसभेच्या यशावर काहीही परिणाम होणार नाही असं सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत, त्यांच्या कुठल्याही वक्तव्यावरती मी कुठलंही मत देणार नाही असं सुद्धा तटकरे म्हणाले. विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड आज लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत. भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. आज लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे.
रामटेक लोकसभेतील पराभवानंतर भाजप आता विधानसभा निवडणुकांसाठी ॲक्शन मोडवरती आलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे आज कटोल आणि सावनेर या दोन विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत कुठे कमी पडलो याचं दिल्लीतल्या बैठकीत चिंतन केल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे. जिथे कमी पडलो तिथे अधिक जोमानं काम करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील मतदारांचे आभार मानण्यासाठी भाजप लवकरच महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा काढणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे. जुलै महिन्यात जिल्हा परिषद स्तरावरती यात्रा सुरू करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. शरद पवारांनी केलेल्या मोदींवर गंभीर टीकेला बावनकुळेंनी प्रत्युत्तर केलेलं आहे. मोदीजी फक्त एक शब्द बोलले मात्र तुम्ही मागील काही वर्षात मोदीजींवरती खालच्या भाषेत वैयक्तिक स्वरूपाची टीका केलेली आहे. शरद पवारांनी यांचं आकलन केलं पाहिजे असं बावनकुळे म्हणाले. छगन भुजबळ आणि राऊतांच्या भेटीच्या चर्चा निरर्थक आहेत असा दावा सुनील तटकरेंनी केलेला आहे. भुजबळ नाराज नाहीत, ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी पक्षाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका आहे असं ते म्हणत भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम लगावलेला आहे. अजितदादांचं काम बारामतीकरांनी मागच्या 35 वर्षापासून पाहिलेलं आहे. बारामतीला देशात रोल मॉडेल बनवण्यात अजित पवारांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कोणालाही उमेदवारी जाहीर झाली तरी अजितदादा लाखोच्या फरकाने निवडून येतील असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केलेला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयावर शेकडो पोस्टर लागलेले आहेत. संविधानाचे रक्षक राहुल गांधी, जननायक राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे बॅनर लावण्यात आलेले आहेत. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदारसंघातल्या शासकीय अधिकारी आणि पोलिसांना दम दिलेला आहे. नोकऱ्या नीट करा नाहीतर बिनकामाचे घरी जाला असा इशारा त्यांनी खानापूर आटपाडी तालुक्यातल्या अधिकारी आणि पोलिसांना दिलेला आहे. आमची दखल नका घेऊ पण VJNT आणि OBCची बाजू काय हे तरी समजून घ्या असं वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलंय. तर महाराष्ट्रातील शासनानं आतापर्यंत दखल घ्यायला हवी होती. आम्हाला कोणताही राजकीय चेहरा नाही म्हणून आमची दखल घेतली जात नाही असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. सरकारनं OBC समाजाची दखल घेतली नाही असं नाही. अनेक मंत्री तिथे जाऊन आलेले आहेत. शासनाला जे शक्य होईल ते सगळं शासनानं केलं अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. OBCना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे असंही महाजनानं म्हटलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना OBCवरती अन्याय होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. ही भूमिका आमची आहे असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत. उद्या सकाळी 10:30 प्रकाश आंबेडकर वडीगोद्रीत जाऊन हाके यांच्याशी चर्चा करणार आहेत. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या केस तालुक्यातल्या 200 गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना झालेला आहे. मनसेचे नेते सुमंत धस यांच्या मार्गदर्शनाखाली OBC समाज उपोषण स्थळाकडे निघालेला आहे. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ OBC समाजाचं आंदोलन सुरू आहे. यावेळेला सगळे सोरेंच्या अंमलबजावणीला विरोध करत मनोज जरांगेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जालना ते नांदेड महामार्गावर OBC समाजानं रस्ता रोको केलेला आहे. आंदोलन करत टायर पेटून देत त्यांनी गाड्या देखील अडवलेल्या आहेत. यावेळेला आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. OBC नेते लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावलेली आहे. हाकेंचं वजन 8 किलोनं घटलेलं आहे. त्यांच्यासाठी विशेष अँब्युलन्स तैनात करण्यात आलेली आहे. OBC आरक्षण बचाव आंदोलनादरम्यान धुळे सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 10 ते 12 आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करून रस्त्यावर टायर जाळून प्रदूषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. आम्ही OBCतून आरक्षण घेणार आहोत, त्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत कुणीही बोलू नका आणि आमच्या अन्नात माती कालवू नका असा इशारा थेट मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. सर्वांनाच आंदोलनाचा अधिकार आहे, त्यामुळे OBC आंदोलन करते त्यांच्या मागण्या करतील, आम्ही आमच्या मागण्या करू, मात्र OBCचं आंदोलन सरकार पुरस्कृत वाटतंय असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे. हिंगोलीतून शेकडो OBC बांधव लक्ष्मण हाकेंच्या उपोषणासाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी जालन्याच्या वडीगोद्रीकडे निघालेले आहेत. जवळपास 300 हून अधिक वाहनं वडीगोद्रीकडे रवाना झालेली आहेत.
मिरजमध्ये नाना पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. तसंच नाना पटोले सांगली जिल्ह्यात फिरकल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात सोलापुरात भाजपा कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले. कार्यकर्त्यांकडनं पाय धुवून घेतल्याप्रकरणी कण्णा चौक इथे पटोले यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. 40 गावातल्या तळेगावात एका युवकानं शेतात गळफास लावून घेतला, मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्यात 4 तास ठिय्या आंदोलन केलेलं आहे. दरम्यान कारवाईच्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतले. नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांकडनं पाय धुवून घेतले. या घटनेच्या निषेधार्थ भाजपकडनं नाना पटोलेंच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे. नागपुरातल्या नाना पटोलेंच्या निवासस्थानासमोर भाजपनं आंदोलन केलं. नाशिकमध्ये पटोलेंच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन करण्यात आलेलं आहे. पटोलेंनी पाय धुवून घेतल्याचा प्रकार करून कार्यकर्त्यांचा अपमान केलेला आहे असा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केलेला आहे. पंढरपुरातील टेंभुर्णी रस्त्यावरती चंद्रभागा नदीला जोडलेल्या अहिल्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे, मात्र याची कुणीही दखल घेत नसल्यानं युवकानं चक्क खड्ड्यात प्रतिकात्मक पूजा मांडलेली आहे. खड्ड्यात फुलं टाकून शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. रत्नागिरीत काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आजपासून पुढचे 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. खेडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे, तर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. गोंदिया जिल्ह्यात 17 जूनपर्यंत पावसाची सरासरी ही 13.6% नोंद झालेली आहे. हे प्रमाण अपेक्षित सरासरीच्या केवळ 30% आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात सर्वत्र चिखल पाहायला मिळालेला आहे. याचा परिणाम पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेवरती झाला होता, मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी बुरुम टाकून मैदान तयार करण्याचा प्रयत्न सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहेत. पावसाळ्यात लोणावळ्यात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनानं अवजड वाहतुकीला शहरात बंदी घातलेली आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गाऐवजी वाहनांनी आता पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरनं प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. पावसाळा सुरू होऊन देखील मनमाड शहरात भीषण पाणी टंचाईची धक कायम आहे. पालिकेकडनं महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. कोल्हापूरच्या अंबाबाई देवीला 2020 पासून अर्पण केलेल्या सोन्या चांदींच्या दागिन्यांची मोजदाद सुरू करण्यात आलेली आहे. दागिन्यांमध्ये 1 ग्रॅमपासून 10 तोळ्यांपर्यंतच्या सोन्याचा समावेश आहे. दागिन्यांमध्ये कोल्हापूरचा 7 असलेल्या दागिन्यांचाही समावेश आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातल्या 170 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. 170 पदांकरता एकूण 8713 अर्ज दाखल झाले असून MIDC इथल्या मैदानांवरती चाचणी घेतली जाणार आहे. सोलापूर शहर ग्रामीण पोलीस दलाची भरती पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांनी केलेली आहे. सोलापूर शहरात झालेल्या पावसामुळे मैदानावरती चिखल साचलेला आहे, त्यामुळे पावसाळा झाल्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया घेण्याची मागणी उमेदवारांनी केलेली आहे. धाराशिवमध्ये पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे. 143 जागांसाठी भरती केली जाते आहे. यावेळेला चालक पदासाठी 4503 उमेदवारांनी अर्ज भरलेत, तर पोलीस शिपाई या पदासाठी 3497 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. वाशिम पोलीस दलाच्या 68 शिपाई पदांसाठी आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. यावेळेला एकूण 4289 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अकोल्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. भरतीसाठी एकूण 21853 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे, त्यात 16161 पुरुष उमेदवार आहेत, तर 5691 महिला उमेदवार आहेत. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पोलीस भरतीला विरोध करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे. पोलीस भरतीचं वय वाढवून मिळावं या मागणीसाठी पुण्यात रात्रभर विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पुण्यातही पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. यावेळेला पावसामुळे मैदान खराब होऊ नये म्हणून मैदानावरती ताडपत्री टाकून झाकून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी बायोमेट्रिक पद्धतीनं उमेदवारांची तपासणी केली जाते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये काम करत असलेल्या महाराष्ट्र आणि मुख्य कार्यालयातल्या 61 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी कपात करण्यात आलेली होती. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागे घेतलेला आहे.
अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी आज अमरावती विमानतळाची पाहणी केली. अमरावतीत विमानतळ सुरू होण्याच्या अनुषंगाने युद्धपातळीवरती काम सुरू असून ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात अमरावती विमानतळ सुरू होईल अशी माहिती वानखेडेंनी दिलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक इमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला प्रतिभा धानोरकरांच्या उपस्थितीत आंदोलनादरम्यान मारहाण करण्यात आलेली आहे. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत खाणीचं काम बंद पाडण्यात आलेलं आहे. वसईतील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणात भाजपचे नेता चित्रा वाघ यांनी वसईच्या DCP चौगले यांची भेट घेतलेली आहे. या प्रकरणात त्यांनी चौकशी करून घडलेल्या घटनेचा तपशीलही घेतलेला आहे. माजी खासदार राजेंद्र गावित यांनी वसईतल्या हत्या प्रकरणाचा निषेध केलेला आहे. यावेळेला त्यांनी आचोळे पोलिसांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवी मुंबईच्या APMC मुख्यालयाच्या 3rd मजल्यावर असलेल्या सचिवांच्या केबिनमधल्या खुर्चीत स्लॅब कोसळलेला आहे. मात्र सुदैवानं केबिनमध्ये कुणीही नसल्यानं दुर्घटना टळलेली आहे. मात्र या दुर्घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. गोंदिया शहर हत्येच्या घटनेनं हादरलेला आहे. भीमनगर परिसरात एका 20 वर्षीय तरुणाची अज्ञात व्यक्तीनं हत्या केलेली आहे. धारदार शस्त्रानं वार करत त्याचा खून करण्यात आलेला आहे. तर गेल्या 2 महिन्यातली ही चौथी हत्या असल्यानं शहर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कोल्हापुरात जर्सी गाई चोरणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे. कुरुंदवाड पोलिसांनी 14 जर्सी गाई जप्त केलेल्या आहेत. चोरलेल्या गाई घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी जमलेली होती. दौंड शहरातल्या मेरी मेमोरियल या शाळेनं फी न भरल्यामुळे एका विद्यार्थिनीला शाळेचा दाखला देण्यासाठी टाळाटाळ केलेली होती. जमीन विका, कर्ज घ्या किंवा घर विका, मात्र पैसे भरा असा अजब सल्ला या विद्यार्थिनीला देण्यात आलेला होता. डोंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल प्रवाशांच्या अपघातांचं ठिकाण बनलेलं आहे. या पुलावर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या लाद्या निखळलेल्या आहेत. तसंच लोखंडी पट्ट्याही बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे पावसाचं पाणी साचून प्रवाशांचा अपघात होण्याची शक्यता वाढलेली आहे. गोंदिया शहरात होर्डिंग काढत असताना एकाचा मृत्यू झालेला आहे. विद्युत तारेला संपर्क येऊन करंट लागल्यानं 21 वर्षीय आकाशचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आकाशच्या कुटुंबावरती शोककळा पसरलेली आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचं वाशिम जिल्ह्यातल्या मेडशीमध्ये भाविकांकडनं उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे. या पालखीचा वाशिम जिल्ह्यात 4 ठिकाणी मुक्काम असून त्यापैकी आज रात्रीचा पहिला मुक्काम डव्हा इथल्या श्री संत नाथनंगे महाराज संस्थानावरती असणार आहे. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे. एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका. पाहत राहा न्यूज.